खबर देखने से पहले इस चैनल को सब्सक्राइब करें। सगळ्यात पहिलं तर मला वाटतं हा चुकीचा व्यासपीठ आहे जे मी मार्गदर्शन करायला, कारण मी बसते इकडे सगळे जे मोठे मान्यवर आणि ह्या पत्रकार विभागाचे सगळे जे एक्सपर्ट आहेत त्यांचं गायडन्स घ्यायला, मग कुठेतरी हे चुकीचं होईल की मी तिकडे मार्गदर्शन करीन। बस सर्वांनाच शुभेच्छा देते आणि मी त्यांचं मार्गदर्शन करायला बसले आहे म्हणून मी ते घेऊन जाणार। धन्यवाद। याचबरोबर महाराष्ट्रातून वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रलेखक, माझा आपला संबंध गेले 16 वर्षाचा आहे। गेले 16 वर्ष माझ्या करिअरची सुरुवात पत्रकारितेशी केली आणि बऱ्याचशा लोकांशी, त्यावेळेस मी मुंबई मित्र या कार्यालयामध्ये बसायचो आणि जवळपास दर रोज मला 60 ते 70 पत्रलेखकांचे पत्र यायचे आणि त्यातून एक नेटवर्क माझं तयार झालं। अनेक पत्रलेखक माझ्या संपर्कात आले आणि त्यातून त्या त्या जिल्ह्याची माहिती, त्या त्या तालुक्याची माहिती मला मिळत गेली। आज या ठिकाणी अभिजित राणे यूथ फाउंडेशन, मुंबई मित्र परिवार आणि आमच्या ज्या वेगळ्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास आपण मागची 10-11 वर्ष अशा पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन करतो आणि आपल्याबरोबर किंवा आपण वर्तमानपत्र चालवत असताना सामाजिक भान आणि आपले संबंध
या सगळ्या मंडळींशी कशी एस्टॅब्लिश होतील, आपला जिवाळा त्यांच्याबरोबर कसा टिकून राहील, याकरता एक सेतू म्हणून अशा पद्धतीच्या स्पर्धांचं आपण कायम आयोजन करत आलेलो आहे आणि आपण सगळे वेळात वेळ घालून वेळ देऊन या ठिकाणी आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आभार जय हिंद जय भारत.